पुण्यामध्ये स्वाइन फ्लूची साथ पुन्हा डोकं वर काढते. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. तर तब्बल 17 रुग्णांना स्वाइन फ्लूमुळे आपला जीव गमवावा लागलाय. हे प्रमाण मार्च महिन्यात सर्वाधिक असल्याचं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रमुख सोमनाथ परदेशी यांनी केलंय. 2 दिवसांपेक्षा जास्त सर्दी खोकला राहिल्यास डॉक्टर्सना भेटण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी टॅमीफ्लू मोफत उपलब्ध करण्यात आल्या याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूमुळे 1 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. बळींची संख्या 7 वर गेली आहे तर व्हेंटिलेटरवर 9 रुग्ण आहेत. शहरात लागण झालेल्या रुग्णांची संख्या 14 वर गेली आहे. ह्या वर्षामध्ये जानेवारीपासून मार्च महिन्यामध्ये 75 केसेस आपल्याला आढळले आणि डेथचे मार्च महिन्यामध्ये 13 डेथ्स आहेत. स्वाइन फ्लू हा थंडीच्या काळामध्ये सप्टेंबरपासून जे सुरू होतो तो मार्च किंवा जानेवारी अखेर असतो, परंतु यावेळी मार्चमध्ये केसेस वाढलेले आहेत, डेथ्स पण थोडे वाढलेले आहेत. महानगरपालिकेचे 2 केसेस आहेत. तरी आमचा गव्हर्नमेंटचा एक विषय असा असतो की स्वाइन फ्लूला एक उपचार आहे आणि आपल्याला 0 डेथ्स करायचे आहे. तर नागरिकांना माझी एकच विनंती आहे की हवामान बदललेलं आहे, स्वतःची काळजी घ्या. आणि जरी सर्दी पडचं जे रुटीन असतं 1-2 दिवसात, तर जर फरक पडत नसेल तर तुम्ही डॉक्टरना दाखवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.